नमस्कार मंडळी, मी कांचन नोमज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज करणार आहोत बटाट्याचे आणि ब्रेडचे ग्रिल सँडविच. हे ग्रिल सँडविच घरी खूप पटकन बनतात. तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनला पण देऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. मीडियम साईजचे 4 ते 5 बटाटे घेतले होते. बटाटे कुकरमध्ये उकळून घेतले होते. त्यानंतर साल काढून बटाटे स्मॅश केलेले आहे. बटाटे गरम असताना स्मॅश करायचे आहेत, ते व्यवस्थित स्मॅश होतात. हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, त्यावर बडूशेप घेतलेला आहे, कढीपत्ता आहे आणि तूप आहे. तुम्ही तूपच्या ऐवजी ते बटर पण वापरू शकतात. तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल मस्त गरम झालं आहे. त्यात टाकत आहे 1 टेबलस्पून तूप. तुम्ही तूपच्या ऐवजी बटर पण वापरू शकतात. त्यात टाकत आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. त्यावर टाकत आहे राई आणि जीरा. कांदा फ्राय झाला आहे. त्यात टाकणार आहे कढीपत्ता आणि बडीशेप. बडीशेप तुम्ही सँडविचमध्ये किंवा वडापाव करतात ना, त्यामध्ये नक्की वापरा. त्याने जी टेस्ट येते ना, ती अमेझिंग असते. त्यात टाकत आहे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट. तुम्ही बडीशेप थोडीशी मिक्सरला ग्राइंड करून टाकली तरीही चालू शकते. थोडं फ्राय करून घेणार आहे. आता ह्यात टाकत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. हळदी, धना जीरा पावडर, थोडासा गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मीठ पण आत्ताच मी टाकणार आहे. जे मीठ जर यात मी या साईडला टाकलं ना, तर बटाट्याच्या सारणाला सगळीकडे मीठ लागतं. बटाटे टाकून जर मीठ टाकलं ना, तर सगळीकडे मीठ व्यवस्थित लागत नाही. मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर. आता ह्यात टाकत आहे आपला बटाटा. आणि फ्राय करून घेणार आहे. हार्डली 2 ते 3 मिनटंच फ्राय करायचं आहे. जास्त फ्राय करायचं नाही आहे. जास्त जर फ्राय केले ना, तर बटाटा त्याचं पाणी सोडतो. आणि जे आपलं सारण आहे ना, ते थोडंसं ओलं होतं. त्यासाठी थोडंच फ्राय करायचं आहे. इथे आपलं स्टफिंग रेडी आहे. त्यात टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर पण मिक्स करून घेणार आहे. आणि हे जे स्टफिंग आपण बनवलं आहे ना, ते आपण थोडंसं थंड करून घेऊयात. त्याचबरोबर घेतलेलं आहे ब्रेड. तुम्ही सँडविच ब्रेड पण वापरू शकतात. मी ते व्हीट ब्रेड घेतलेलं आहे. तूप घेतलेलं आहे. तूपच्या ऐवजी बटर पण वापरू शकतात. ब्रेडला तूप लावणार आहे. आता तर आपलं स्टफिंग टाकणार आहे. व्यवस्थित सगळीकडे स्टफिंग पसरवायची आहे. त्यावर दुसरी स्लाइस ठेवायची आहे. आणि जे ब्रेडचे स्लाइसेस आहेत ना, ते मधून आपण कट करणार आहोत. आता सँडविच ग्रिल होण्यासाठी रेडी आहे. जर तुम्हाला हे सँडविच लगेच खायचे नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे. आणि जेव्हा बनवायचे आहे, त्याच्या आधी 10 मिनटं फ्रीजमधून काढायचे आहे आणि ग्रिल करायचे आहेत. माझ्याकडे आहे सँडविच मेकर. त्यावर ठेवणार आहे आपले सँडविचेस. इथे मी बटर किंवा तूप काहीच वापर
करणार नाही आहे, तरीही सुद्धा हे सँडविचेस खूप क्रिस्पी होतात। तुमच्याकडे जर असे सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावर पण डायरेक्टली बनवू शकतात। अशाच प्रकारे बनवायचे आहे आणि तव्यावर थोडंसं तूप टाकून ग्रिल करायचे आहेत। आणि सँडविच ग्रिल करणार आहे, हार्डली 5 मिनिटांमध्ये आपले सँडविच आहेत ना ते रेडी होतात। आता याचं रेड लाईट चालू आहे, जेव्हा याचं ग्रीन लाईट लागेल ना त्यानंतर हे सँडविच रेडी होतील। तुम्ही ते बघू शकता हिरवा लाईट सुरू झालेला आहे, जे आपले सँडविच आहेत ना ते रेडी झालेले आहेत। तर तुम्हाला एक्स्ट्रा क्रिस्पी हवे असेल ना तर हे हिरवा लाईट लागल्यानंतर थोडं जास्त वेळ हे सँडविच मेकरमध्ये ठेवायचे आहेत, जे अजून क्रिस्पी होतील। आता हे मी काढून घेणार आहे। खूप गरम आहेत, काळजीने काढायचे आहेत। अशाच प्रकारे दुसरे सँडविच पण मी रेडी करून घेते। इथे मी बटाट्याची भाजी वापरली आहे, ह्याऐवजी तुम्ही मिक्स व्हेजिटेबल किंवा अंड्यांचे पण सँडविच बनवू शकता। अंड्यांचे सँडविच पण खूप टेस्टी आणि क्रिस्पी बनतात। चला तर मंडळ, इथे आपले ग्रिल सँडविच खाण्यासाठी रेडी झालेले आहे। जसे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये भेटतात ना सेम तशाच प्रकारे रेडी होतात। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा आणि तुमच्या अनुभव माझ्यावर शेअर करा। व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नो मिस किचन बघितल्याबद्दल धन्यवाद।